नमस्कार दिनांक तीस मे दोन हजार तेवीस स्वराज्य अपंग बचत गट सहकार्यांनी भारतीय जनता पार्टी मुलुंड वार्ड क्रमांक एकशे आठ दिव्यांग व्यक्तीचे संजय गांधी निराधार योजना नाव नोंदणी व आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे एक अपंग प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र दोन जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला डॉक्टर वयाचे प्रमाणपत्र तीन आधार कार्ड पॅन कार्ड कार्ड राशन कार्ड चार आजूबाजूला रही स्थानिक रहिवास तीन राशन कार्ड झेरॉक्स पाच पाच वर्ष जुनी पुरावे लाईट बिल भांडपावती मतदान पत्र बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी सहा अर्जदाराचे चार फोटो सातवरील सर्व कागदपत्रे तीन प्रत नियम संजय गांधी निराधार योजनेसाठी व्यक्ती निराधार असावे एकवीस वय वर्ष वर दापंत्य व्यक्ती पेश पेन्शन योजना लाभ मिळणार नाही परंतु दापत्य जर मुलगी आहे तर त्यांना कोणत्याही अटी नाही शनिवार रविवार आणि सोमवार वेळ संध्याकाळ सहा ते आठ वाजेपर्यंत संपर्क नागेश रणजित साळवे मुलुंड कॉलनी भाजप कार्यालय मुलुंड पश्चिम मुंबई चार शून्य 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 आठ दोन नागेश रणजित साळवे भाजप मुंबई प्रदेश दिव्यांग सेल पाच टक्के निधी प्रभार क्रमांक मोबाईल प्रभारी मोबाईल क्रमांक सात शून्य तीन नऊ सहा सहा सात सात सहा दोन डॉक्टर निलेश सोमय्या भाजप मुलून धन्यवाद नमस्कार दिनांक तीस मे दोन हजार तेवीस महायुती संजय गांधी श्रावण बाळ योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार लाभ दरमहा एक हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार दोन हजार पाचशे कोटींची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निदर्शन सर्वसामान्यांच्या हक्काचे सरकार महायुती सरकार धन्यवाद नमस्कार दिनांक तीस मे दोन हजार कारागृहातील लेकरू सुटावे म्हणून भीक मागून वकिलला दिले चारशे रुपये नियतीने अवळला फास अंध माय लेकींचा गुदमरला श्वास कुंदन पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव चोरीच्या गुन्ह्यात चोरीच्या गुन्ह्यात जळगाव कारागृह ग्रुण। कारागृहात एकुलती लेकरू बंद आहे त्याच्या सुटकीसाठी शिर शिरपूरचे एक आदिवासी कुटुंब तेथे येऊन धडकले आहे गेल्या दोन दिवसापासून बस तणकारावर त्यांनी फाटका संसार मांडला आहे अंध अंधमायले की उन्हातानात भीक मागून कुटुंबांच्या दोन वेळेची भांत निस्तरतात आणि मिळालेल्या पैशातून वकिलाची फीही भरतात असा दिनक्रम या परिवाराचा नशिबाई आला आहे खालीबाई आणि बाबूलाल पादरा राहणार पावरा राहणार सांगवी शिरपूर या त्याचा हा वेदनादायी प्रवास तसा आजचा नाहीये त्यांच्या घरी वर्षोनुवर्ष दुःख जणू मुक्कामी आहे एका पाठोपाठ सहा लेकरे दगावरी सातवा संदीप जगला थोडे सुख आले आणि पाठोपाठ बसंती आली दृष्टीच नव्हती जन्मता अंधत्व कालांतराने लेकीचा त्रास आईला चिकटला खालीबाईच्याही डोळ्यांना त्रास सुरू झाला शस्त्रक्रिया केली पण अखेर खालीबाईचेही दृष्टी गेली एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून मग माय लेकरींच्या आयुष्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला संदीप आता हाताशी आला होता बाबूलाल व तो मजुरी करत होता चूल चांगली पेटत होती ती माय मालवायला पुन्हा नियती पुढे ब सरसवली आणि एका बॅटरी चोरीत संदीपला अटक झाली चारशे रुपयासाठी मागितले भीक दस्तऐवजासाठी चारशे रुपये लागणार म्हणून तोनी अंध मायलेकीने भीक मागत मागायला निघाल्या पैसे जमले वकिलाकडे सपूर्त केले तिकडे पोटही पाणीची सीमा पार करत गेले तेव्हा बसत बसच थानकाभोवती हिंडून घास वेचणी केली दोन दिवस कसे बसे काढले त्यात शनिवारी आणि रविवारी सुट्टीत भर घातली पावरात आपण त्या सोमवारची वाट बघत आहे त्यांचा संदीप कारागृह बाहेर येणार म्हणून पैशाचा दिवस वंशाचा दिवा, दिवा पुन्हा उजेड पेरणार म्हणून धन्यवाद